Chronic problems are the hardest ones to solve. Dipewadgaon in Maharashtra's Bid district had been suffering from a chronic problem for over a decade. Drought-driven migration and its miseries have plagued this village for years. In Bid, migration at the onset of summer is common. And this year, the scanty monsoon of 2018 forced parched communities to leave their villages even earlier than usual. Failed crops. Beloved animals sold or left at shelters. Thirst. Hunger. For those with no water, no work, and no food, migration with all its hardships becomes the only choice. Until last year, the 1,000-odd residents of Dipewadgaon were also dependent on tankers and migration for survival. But the summer of 2019 has witnessed a transformation in the village. कमीत कमी 25 गाडी बैलगाडी माझ्या बरोबर चलत होती पण या वर्षी तर एकही गाडी आमची बैलगाडी गेलेली नाही कारखान्याला एकही माणूस गेला नाही गेल्या 10 वर्षापासून ऊस तुडी करतोय पण या वर्षी माझं ऊस तुडीचं बंद झालं गावामध्ये ही चळवळ सुटली की पाणी फाउंडेशन तर काम केलं काम केल्याच्या नंतर पाऊस काळाचा टाइम झाला पाऊस फुल पडला जिथं तिथं आम्ही काम केल्याच्या नंतर जिथं तिथं पाणी आणलं गेलं त्याच्यातून ही आमचा एवढा फायदा झाला की 80% पेरणी झाली ह्याची रब्बीची पहिलं रब्बी तर पिकतच नव्हती रब्बी आम्हाला लाभतच नव्हती रब्बी याच वर्षी लाभलेली आणि रब्बी पिकण्याला का एकमेव कारण असं तर पाण्याचा साठा भरपूर झाला खड्डे खांदल्यामुळं पाणी भर आमचं जे पाणी बाहेर जात होतं ते पाणी इथंच मुरलं आणि त्याच्यामुळं आमच्या विहिरीली पाणी वाढलं यावर्षी आमच्यात 300 मिलीमीटर पाऊस पडला तरी बी आमची जवळपास 70-80% रब्बी पेर झालेली आम्हाला गावातच सांगितलं की पाणी आता असं पाट पद्धतीनं वापरू नका आम्हाला सांगितलं ठिबक आणि स्प्रिंकलर वापरा तर आम्हाला स्प्रिंकलर भेटलेलं आहे त्याची सुविधा पण भेटली सबसिडी भेटली पुन्हा ठिबक पण 1 एकर आम्हाला ते गावातून सरपंच उपसरपंच ही आता पाटानं पाणी वापरू देत नाहीत आणि हीच पाणी व्यवस्थेशीर वापरण्याची सोय त्यांनी आम्हाला सांगितली त्याच्यामुळं आमचा पण फायदा झाला आहे यावर्षी आम्हाला 7-8 ते 10 क्विंटलपर्यंत ऍव्हरेज आले आणि पूर्वी आम्हाला 3 ते 4 पर्यंत लय झाला ऍव्हरेज यायचं हे बी झाले आणि कमी पाण्यामध्ये 3 पाण्यामध्ये गहू आमचा निघालेला आहे ज्वारी 2 पाण्यामध्ये निघालेली आहे त्याच्यामध्ये जी तुलना 3-4 क्विंटलचा फरक पडला ते ऑटोमॅटिक आमच्या लोकली प्रत्यक्षात जाणवलं की खरंच आपण स्प्रिंकलर जो वापरलं तो काय फायदा होतो हे प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आलेला आहे हे 10 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्हाला आत्ता कळायला लागलं की वा 10 वर्षापूर्वी जर झालं असतं तर आमची किती सुधारणा झाली असती अजून ह्याच्यानंतर आता झालं ते झालं आमचं गाव पाणीदार तर झालेलंच आहे आमचा तालुका कसा पाणीदार करता येईल आणि काय करता येईल ह्याच्याशी आम्ही आता स्वतः जाऊन ट्रेनिंगसुद्धा घेऊन आलेलो आहे आता स्थिती असणारी 12 महिने असणारी पिकू लागलेली कोणी पाहुण्याने जरी बोलिलं आमंत्रण दिलं तरी जायला त्यांच्याकडे सवड नाही का की कामं असणारी भरपूर या ठिकाणी हाताला कामं भेटलेली आहेत त्याच्यामध्ये पैसा येऊ लागलेला आहे त्याच्यामुळं आता भरपूर वाढ झालेली आहे